ईशान्य मुंबईत भाजपाच्या मनोज कोटकांना निवडून आणण्यासाठी मातोश्रीवरून फिल्डिंग लावली जाते. शिवसेनेच्या मागणीनुसार इथून भाजपाचे विद्यमान खासदार किरीट सोमय्यांचा पत्ता कापून मनोज कोटक यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळेच या मतदारसंघातल्या सगळ्या शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावली होती. कोटकांसमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय दिना पाटील हे मराठी असल्यानं शिवसेनेचा मराठी मतदार तिकडे वळण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व पदाधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश शिवसेना नेतृत्वानं दिलेत. सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आणि जर मनामध्ये काही शंका कुशंका असतील तर त्याचं निरसन करण्यासाठी ही बैठक होती. पण आम्ही स्पष्टपणे सन्माननीय शिवसेना प्रमुखांना सांगितलं की शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता, नगरसेवक, शाखाप्रमुख, गटप्रमुख ते शेवटपर्यंतचा कार्यकर्ता मनापासून मनोज कोटकांसाठी काम करतो आहे. आणि खरोखरच आम्हाला असं वाटतं आहे की या माध्यमातून किमान 2 ते 2.5 लाखापेक्षा जास्त मतांनी मनोज कोटक निवडून येतील. ईशान्य मुंबईमध्ये चांगलं काम शिवसैनिकांचं सगळं चाललेलं आहे. उद्धव साहेबांनी आढावा घेण्यासाठी बोलवलं होतं आणि मनोज कोटक हा माझा सहकारी नगरसेवक म्हणून आहे आणि एक खासदार म्हणून आमच्या दिल्लीवर जायला पाहिजे. म्हणून आम्ही प्रामाणिक दोन्ही आमदार, शिवसेनेचे सगळे पदाधिकारी काम करतात.